ती मिळाली आणि अर्थात एक सरकार संपूर्ण सत्ता एका उद्योगपतीसाठी संपूर्ण देश आणि देशाची प्रतिष्ठा कशी पणाला लावत आहे हे सुद्धा समोर आलं. या देशामध्ये उद्योग टिकायला पाहिजेत, राहिले पाहिजेत, वाढले पाहिजेत, उद्योगपती जगला पाहिजे. मग अंबानी असतील किंवा अन्य कोणी असतील, त्या काळामध्ये टाटा बिर्ला बजाज अशा अनेक मोठ्या उद्योगपतीने देश घडवला, या देशाची अर्थव्यवस्था वाढवली हे सत्यच आहे. उद्योगपतींशिवाय देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही, रोजगार निर्माण होणार नाहीत, अर्थव्यवस्थेला गती आणि चालना मिळणार नाही. ही भूमिका सगळ्यांचीच आहे. याचा अर्थ असा नाही की या देशामध्ये फक्त एक किंवा दोन उद्योगपतीच राहतील आणि बाकी सगळ्यांचे कारभार बंद केले जातील, किंवा जे काही उद्योग करू इच्छितात जर ते आपल्या विचाराचे नसतील, ती विरोधी पक्षांच्या संपर्कात असतील, तर त्यांच्या मागे ED CBI सारख्या यंत्रणा लावून त्यांना तुरुंगात टाकायचं हे धोरण असू नये. आणि त्या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आणि ठोस आहे. दिल्लीमध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये सावरकर या मुद्द्यावर मी माझी भूमिका स्पष्ट केली असंही पवार साहेब म्हणतात, त्या बैठकीत तुम्ही होत आहेत, पण नेमकी त्यांनी काय भूमिका स्पष्ट केली हे मात्र काही स्पष्ट होत नाही. त्यांनी स्पष्ट केली आणि ती प्रसिद्ध झाली, ती तेव्हा प्रसिद्ध झालेली भूमिका आहे. नाही, मी समर्थन नाही मान रहा हूं. जरूर शरद पवार साहब की भूमिका गौतम अडानी और उनके ऊपर जे जो इल्जाम लगे हैं आफ्टर हिडनबर्ग रिपोर्ट, उस बारे में उनकी बात कही. शरद पवार साहब ने ये कहा है कि विपक्ष JPC की मांग कर रहा है, लेकिन JPC से कोई मतलब साध्य नहीं होगा. JPC का चेयरमैन BJP का होता है, JPC के जो मेंबर्स होते हैं वो कमेटी के, उसमें बहुमत BJP का होता है, तो जो उनको चाहिए वही रिपोर्ट वो बना देंगे. एक पर्याय दिया है, एक विकल्प है न्यायालय जांच, ये पवार साहब का कहना है. तो ठीक है, ये ममता बनर्जी हो या तृणमूल कांग्रेस या NCP, अडानी के बारे में उनकी अलग राय है, हो सकती है अपनी राय, लेकिन उसका मतलब ये नहीं कि जो एकजुट है विपक्ष की उसमें कोई दरार आ जाए. कोई दरार नहीं आएगी, ना महाराष्ट्र में आएगी ना राष्ट्रीय स्तर पर आएगी. CM अयोध्या जा रहे हैं, जाने दो, राम सबका है, लेकिन राम सत्यवचनी है, राम सत्य का प्रतीक है. अगर वहाँ कोई बेईमान जाता है तो उनको राम का आशीर्वाद नहीं मिलेगा, इतना मैं कह सकता हूँ. राम के चरणों में तो सब जाते हैं, और मुख्यमंत्री को अयोध्या का रास्ता तो हमने ही दिखाया है, अच्छी बात है, वो रास्ते से अब तो को भटके नहीं. भाजपचे मुख्यमंत्र्यांबरोबर जात आहे, भाजपचं संरक्षण आहे का काही आहे, यशस्वी करण्यासाठी ही यात्रा आहे का भाजप लोक तिथे जात आहे. बघा, प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत, राम हे सत्यवचनी होते, राम हे सचोटी व सत्याचं प्रतीक होतं, त्याच्यामुळे रामाच्या चरणी जाऊन कोणाला आपली पापं धुवायची इच्छा असेल महाराष्ट्रात केलेली, तर प्रभू श्रीराम अशा लोकांना आशीर्वाद देत नाही. हा आतापर्यंतचा अनुभव आमचा सगळ्यांचा आहे. जे लोक आता गेले आहेत त्या सगळ्यांना अयोध्येचा मार्ग दाखवणारे आम्हीच आहोत. सगळ्यात प्रथम मी गेले 40 वर्ष अयोध्येत जातो, आणि शिवसेनेनं अयोध्येत जाऊन अशा प्रकारचा कार्यक्रम करावा ही माझीच भूमिका तेव्हा उद्धवजींना आम्ही सांगितली, आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी सातत्यानं ते अयोध्येत आले. मुख्यमंत्री नसतानाही आले, मुख्यमंत्री नसतानाही असताना आले, नसताना आले, आणि हजारो शिवसैनिकांना आम्ही आमंत्रण दिलं होतं. त्यात एकनाथ शिंदेसुद्धा होते, मंत्री म्हणून असतील किंवा त्याआधी आमदार म्हणून असतील. त्याच्यामुळे अयोध्येत कोणी जावं की न जावं ह्याच्यावर ते आमची भूमिका असू शकत नाही, बंधनं असू शकत नाही. तीर्थक्षेत्र आहे, जावं आणि काही सत्याचा बोध घेऊन यावं. पण त्याच्या दौऱ्यामध्ये अचानक भाजपचे मंत्री गिरीश महाजनही सामील होत आहे. आज असं आहे की आता मी बोलणं बरोबर नाही त्यांच्याविषयी, जाऊ द्या, इतक्या वर्ष त्यांना जावं असं वाटलं नसेल, आता वाटलं असेल ते इच्छा असेल त्यांची, ते जाऊन यावं. खऱ्या अर्थाने तीर कमान आणि शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर आम्ही रामाचं दर्शन करायला झालो, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे लोकशाहीवरती असं.
लोकशाहीवरती विश्वास आहे की नाही, आणि हे मुख्यमंत्री कायदेशीर आहेत की नाही याचा निर्णय लवकरच सर्वोच्च न्यायालय घेईल, त्यानंतर त्यांनी विधान कायम ठेवावं. साधू संत महात्मे त्यांना धनुष्य बाणाची भेट देणार अयोध्येला अशी द्या ना, द्या. खोके असल्यावरती काही करता येतं. याआधी सुद्धा आम्ही हे केलेलं आहे सगळं, यापुढेही करत राहू. रामाचं आणि शिवसेनेचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक नातं आहे, ते कायम राहील. चलिये सर, ईव्हीएम मशीन संदर्भात बांगलादेश संदर्भात लेख तुम्ही दिला. बरं, मग ईव्हीएम मशीन संदर्भात ईव्हीएम मशीन बंद करावी या संदर्भात आमची मागणी आहेत माननीय शरद पवार साहेबांकडे. त्या संदर्भात समस्त विरोधी पक्षांची एक बैठक 15 दिवसापूर्वी झाली आणि त्यात ईव्हीएमवरती पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला आणि ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुकीत कसे घोटाळे होतात त्याच्यावर चर्चा झाली. भारतीय जनता पक्षाच्या विजयाचं आणि मोदींच्या लोकप्रियतेचं जे रहस्य आहे ते त्या ईव्हीएममध्ये आहे हे सगळ्यांनी मान्य केलं आणि आज बांगलादेशमध्ये ईव्हीएम रद्द केलं विरोधी पक्षाच्या मागणीवर. ही लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी. विरोधी पक्षाने आक्षेप घेतला की आमचा विश्वास नाही, तिकडल्या राष्ट्रप्रमुखांनी तो निर्णय ताबडतोब रद्द केला. हे आपल्याकडल्या राज्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे लोकशाही काय आहे. सर, ईव्हीएम को लेकर जो आपने सामने में उल्लेख किया, नाही, मैंने कहा है कि बांग्लादेश ने ईव्हीएम रद्द कर दिया, अब वहां ईव्हीएम से चुनाव नहीं होगा, बैलेट पेपर से होगा. इसलिए हुआ है कि वहां का जो विपक्ष है उनकी ये मांग रही, वहां के जो सिविल सोसाइटी के लोग हैं, रिटायर जजेस है, वकील है, डॉक्टर्स है, लेखक है, कवि है, ये सभी लोगों की मांग रही है वहाँ कि ईवीएम से अगर चुनाव करते हैं तो लोगों का विश्वास नहीं है ईवीएम के ऊपर और लोकतंत्र का ऊपर भी उसका एक खतरा है. तो वहाँ के राष्ट्रपति प्रधानमंत्री ने निर्णय लिया, वहाँ के इलेक्शन कमीशन ने निर्णय लिया है कि अगर विपक्ष मांग करता है तो हम ईवीएम से चुनाव नहीं करेंगे. इसे डेमोक्रेसी कहते हैं. अपने यहाँ जब विपक्ष मांग करती है, कोई शंका निर्माण करती है, तो यहाँ की सरकारें भाजपा बीजेपी उनकी चेष्टा करती है. शरद पवार साहब के घर में जो मीटिंग हो गई 8-10 दिन पहले, उसमें यही हमारी मुद्दा रहा कि ईवीएम के खिलाफ हमारी लड़ाई जोरदार तरीके से रहनी चाहिए. आज बीजेपी का विजय का रहस्य जो है वो ईवीएम में अंदर छुपा है, अंदर है. तर पवारांनी जेपीसी बाबत पर्याय सांगितले. जेपीसीत सत्ताधारी जास्त असतात, त्यामुळे ते त्यांच्या हिशोबाने ते रिपोर्ट सादर करू शकतात असं देखील संजय राऊत म्हणाले.